पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर 5 वर्षांचा संपूर्ण काळामध्ये पहिली पत्रकार परिषद घेतली, ती सुद्धा 2019च्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी जेव्हा संपते, जेव्हा प्रचाराचं सूप वाजतं, त्यावेळी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. अमित शहा यांची पत्रकार परिषद होती, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. अमित शहा यांनी आधी सुरुवातीचं प्रास्ताविक केलं, त्यानंतर नरेंद्र मोदींनीही प्रास्ताविक केलं, त्यानंतर पत्रकारांच्या एखाद दुसऱ्या प्रश्नांना नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. संपूर्ण काळ अमित शहा बोलत होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत एक पत्रकार परिषद घेतली याची नोंद होणार आहे आणि त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. महत्वाचं म्हणजे ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील यांच्यावरती टीका टिप्पणी आरोप केले. एवढंच नाही तर पंतप्रधानांना शेवटच्या क्षणी पत्रकार परिषद घ्यावी लागते याचा अर्थ आता जनता काढेल असंही राहुल गांधी म्हणाले. त्याचबरोबर निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी निवडणूक आयोगानं बनवला असा आरोप सुद्धा राहुल गांधींनी केला. पण दुसरीकडं नरेंद्र मोदी यांनी हे जाहीर केलेलं आहे की सरकार बनवणं जनतेनं निश्चित केलेलं आहे, त्यामुळं नवं सरकार लवकरच कारभार सुरू करेल याचा पूर्ण विश्वास आम्हाला आहे, आम्हाला म्हणजे NDA ला पूर्ण बहुमत मिळणार आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले. तर अमित शहा यांनी 300 जागा ह्या NDA ला मिळणार आहेत असा दावा केलेला आहे. यावरच आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत पुण्याहून अंकुश काकडे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. तसंच आपल्यासोबत नागपूरहून अमोल देशमुख आहेत, काँग्रेसचे स्थानिक नेते प्रवक्ते. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत. याशिवाय आपल्यासोबत पुण्याहून राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबेसुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच विश्वास पाठक यांच्याकडे जातो. विश्वास पाठक, अखेर शेवटच्या क्षणी 2019च्या निवडणुकांच्या प्रचार तोफा थंडावल्या असताना, होत असताना, प्रचाराचं सूप वाजत असताना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून भाजपच्या कार्यालयात येऊन भाजपचे नेते म्हणून पहिली पत्रकार परिषद घेतलीच. आता ही नोंद झालेली आहे की नरेंद्र मोदींनी एखाद दुसऱ्या प्रश्नाला का उत्तरं दिली असेल पत्रकारांच्या, पण पत्रकार परिषदेला ते सामोरं गेले. त्यांना सोपे प्रश्न जरी विचारले गेले असतील तरी ते पत्रकार परिषदेला सामोरं गेले, ही नोंद आता इतिहासात होईल. नाही अशी जी बघा, इतिहासामध्ये नोंद करण्यासाठी पत्रकार परिषद घेणं किंवा न घेणं हा भाग नाही आहे. माननीय नरेंद्र मोदींना त्यांच्या 14 वर्षाच्या कार्यकाळामध्ये गुजरातमधला जो अनुभव आला, बस एकंदरीत प्रशासन चालवत असताना पत्रकारांना कसं डील करायचं याचं त्यांना पूर्ण ज्ञान आलं, त्या बेसिसवर त्यांनी 5 वर्षामध्ये आपला कार्यकाळ केला. आता पत्रकार परिषद घेणं किंवा न घेणं हे प्रधानमंत्रीपदाच्या यशस्वीततेचा काही मापदंड असू शकत नाही. त्यांना ते एका पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे त्यांनी शेवटी पत्रकार परिषद घ्यायची असं ठरलं, त्याप्रमाणे त्यांनी घेतली. त्याच्या व्यतिरिक्त याच्या मागे काही रीड करायची आवश्यकता नाही. ठीक आहे, ठीक आहे. अमोल देशमुख आहेत आपल्यासोबत. अमोल देशमुख, अशा क्षणी पत्रकार परिषद घेतली गेली आणि त्यात पुन्हा हा दावा केला गेला की जनतेनं नवं सरकार बनवणं निश्चित केलेलं आहे, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर निकालानंतर कारभार सुरू करू, याचा अर्थ काय घ्यायचा? कारण पत्रकारांनी आपापल्या परीनं प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला की हा दावा तुम्ही कशाच्या भरोशावरती करताय, असा कोणता विश्वास आहे तुम्हाला, नेमक्या किती जागा असतील, कशा असतील? पण अमित शहा म्हणाले नाही, 300 जागा आम्हाला मिळतील आणि नवं सरकार हे आमचंच असेल, ती काळ्या दगडावरची रेख आहे, अशा आशयाचं ते बोलले. नेमकं तसंच वाक्य त्यांनी वापरलं नाही, पण जो विश्वास होता पंतप्रधानांमध्ये, अमित शहांमध्ये, पंतप्रधान तर थेट म्हणाले की लवकरात लवकर नवं सरकार कामाला सुरुवात करेल, याचा अर्थ काय घ्यायचा? अमोल देशमुख, आशिष जी, 3 महत्वाच्या गोष्टी आपण बोलल्यात. सर्वप्रथम तर हे शेवटच्या फेजच्या पहिले घेण्यात येणारं
पत्रकार परिषद हे गेल्या 5 वर्षांनंतर पहिल्यांदा पंतप्रधान मोदींनी म्हटलं. पहिल्या वक्त्यांसोबत मी सहमत नाही, कारण की पंतप्रधानाचं काम असतं लोकांशी पत्रकारांद्वारे चर्चा करणं, आणि ज्या माणसाला कुठेतरी घाबरलेला होता आणि म्हणूनच त्या माणसांनी 2012 ते 2014 हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका टिकणी केली, एक पूर्ण फौज उभी केली, सोशल मीडियाची असो मीडियाची असो, ज्याच्यावर हल्ला चढवण्यात आला, त्यांची कुठेतरी स्वतःची इन्सिक्युरिटी ही आपल्याला गेल्या 5 वर्षात दिसते, आणि त्याची भरपाई म्हणून मन की बात हा रेडिओचा प्रोग्राम काढला. दर्शकांना हे साफरित्या दिसतंय, त्याच्या मागली जी आखणी आहे ती, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांनी म्हटलं 300 जागा येतात. मला याच्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे की आत्ताच काही लोकांनी आकडे उभारलेले आहेत जे देशात प्रख्यात आहेत, आणि त्याचा अभ्यास समजा केला आपण, तर हे म्हणण्यात आलंय की आत्ताचे जे अलायन्स केलेलं आहे भारतीय जनता पार्टीने, म्हणजे काही असेल ते कुठे AIDMK आहेत, तर त्यांच्या दिनाकरन लोक सोबत पार्ट त्यांच्यासोबत नाही, आणि इत्यादी जे काही नवीन अलायन्सेस झाले आहे, आणि 2014 हिशोबानी समजा टक्केवारी त्यांना मिळाली आणि तशीच टक्केवारी ऑपोजिशनला मिळाली, तर अशा परिस्थितीत 2019 भारतीय जनता पार्टीला 227 जागा मिळणार. याच्यापेक्षा चांगली टक्केवारी ही भारतीय जनता पार्टीला कोणालाही देता येत नाही, म्हणून 300 जो आकडा आहे हा बिलकुल चूक आहे. त्यानंतर आपण अजून विश्लेषणात जाऊ शकतो, पण मला वाटतं चर्चेनंतरचा भाग आहे. काही राज्यांमध्ये ते चांगले करणार आहेत, पण किती करू शकतात? UP आपण बघितलं मागच्या वेळेस, तर आजपर्यंत सगळ्यात चांगलं हिंदूंचं जे कन्सॉलिडेशन झालं वोट शेअर, हे जवळपास 45% झालं, आणि 79% हिंदू लोक UP आहे, तर जवळपास 54% टोटल वोट शेअर त्यांना मिळालं. वेस्ट बेंगॉलमध्ये आपण बघितलं त्याचे 43% मिळू शकतं फक्त, आणि कितीही जरी केलं तरी वेस्ट बेंगॉलमध्ये त्यांच्याकडे 10% जास्ती जागा येणार नाही. आणि अशाच विश्लेषणात आपण समजा खोलमध्ये बघितलं तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे दोघंही फार खोटं सोपं बोलत आहेत. 300 जागा ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही सांगितलं तरी ते येऊ शकत नाही, पण आता ते पंतप्रधान आहेत, त्यांच्या पोझिशनला वजन आहे, म्हणून सगळे आपण ऐकतो आहोत, पण ती काय खरं आणि काय खोटं मला वाटतंय आपल्याला कळेल. ठीक आहे, आपल्यासोबत अंकुश काकडे सुद्धा आहेत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, प्रवक्ते आहेत. अंकुश काकडे, पंतप्रधान जे काही बोलले त्याला अर्थ आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत येऊन प्रेस रूममध्ये पक्षाच्या पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाणं त्याला आणखी मोठा अर्थ आहे. पत्रकारांचे कठीण प्रश्न असणं याला तर खूप मोठं महत्त्व आहे, पण पंतप्रधानांनी आधी जे स्वगत मांडलं किंवा मनोगत व्यक्त केलं त्यातून ते काय म्हणाले की धामधुमीचे हे 5 वर्ष राहिले, प्रचारसुद्धा कार्यक्रम आम्ही असा काही आखला होता, आणि आम्ही जे काही आखतो त्याच्यामागं एक विचार असतो, तो तुम्हाला लवकरच कळतो असं नाही, आमची कृती झाल्यानंतरसुद्धा आमचा विचार तुम्हाला कळू शकतो असं ते गर्भितपणे म्हणालेही. पंतप्रधानांनी 2 महत्त्वाची वाक्य त्यामध्ये उच्चारली. एक तर जनतेनंच हे निश्चित केलेलं आहे की हे सरकार कंटिन्यू ठेवायचं आहे, आणि दुसरं वाक्य नवं सरकार जे आमचं आहे ते लवकरच कारभार हातात घेईल, आम्हालाच पूर्ण बहुमत मिळणार आहे हा त्यांचा दावा. अमित शहांनी 300 पुढे आम्ही जाऊ आणि हे सगळं निश्चित आहे असं म्हटलेलं आहे. आता विरोधक म्हणून तुम्ही 23 तारखेला बैठक करताय, सर्व मोदी विरोधक एकत्र येण्याचं बघताय, अशा वेळी सध्याचे पंतप्रधान जे भाजपचे पंतप्रधान पदाचे दावेदार सुद्धा आहेत निकालानंतर, ते म्हणतायत की नवं सरकार आमचं लवकरच कारभार हातात घेईल, लवकरच कामाला सुरुवात करेल, याचा अर्थ कसा? तुमची पहिली प्रतिक्रिया काय? अशी जी माझी सर्वप्रथम पंतप्रधानांच्या आजच्या वार्ताहर परिषदेच्या बाबतीतली प्रतिक्रिया अशी असेल की 5 वर्ष पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये एकही वार्ताहर परिषद न घेतलेला पंतप्रधान अशी इतिहासामध्ये आपली नोंद होऊ नये यासाठी नरेंद्र मोदींनी आजची पत्रकार परिषद घेतली.
आपण म्हणालात ते खरं आहे की प्रधानमंत्र्याने वार्ताहरांच्या समोर आलं पाहिजे, वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत. आजपर्यंतच्या झालेल्या सर्व पंतप्रधानांनी ती प्रथा पाहिली. दुर्दैवाने यावेळीच्या पंतप्रधानांनी मात्र अतिशय शेवटच्या क्षणांपर्यंत ती प्रथा पाहिली नाही. आज देखील त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रधानमंत्री दोघांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. आपण म्हणता तसं पत्रकारांनी जे प्रश्न विचारले त्यापैकी एकाही प्रश्नाला प्रधानमंत्र्यांनी तोंड दिलं नाही. त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना जे वाटत होतं त्याची ती उत्तरं दिली. त्यामुळे ही एक ठीक आहे, लोकशाहीमध्ये चौथ्या खांबाला त्यांनी शिवटिका होईना मान दिला हे ते हे देखील काही कमी आहे असं मी म्हणत नाही. आता नरेंद्र मोदी म्हणत आहेत की आमचं सरकार लगेच कामाला लागणार आहे. अमित शाह म्हणत आहेत की आम्ही संपूर्ण बहुमतामध्ये येणार आहोत असं एकीकडे म्हणतात आणि दुसरीकडे लगेच ते म्हणतात की NDA मध्ये आम्ही इतर पक्षांना देखील सामावून घेणार आहोत. याचा नेमका अर्थ आपण काय काढायचा? म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठंतरी एक साशंकता आहे की आपल्याला संपूर्ण बहुमत मिळू शकत नाही, NDA बहुमताचा आकडा गाठू शकत नाही, मग अशा वेळेला तोडफोड करून घोडेबाजार करून काही पक्षांना आपल्याकडे ओढून घेणं आणि ओढून ताणून सरकार बनवणं अशा प्रकारची रणनीती त्यांच्या मनामध्ये ठरली की काय अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये येते. आज शेवटचा प्रचाराचा काल प्रचार संपला, 19 तारखेला शेवटचं मतदान होईल आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर 23 तारखेला प्रत्यक्ष मतमोजणी ज्यावेळेला होईल त्यावेळेला या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार पराभूत झालं आहे हे चित्र देशवासियांना पाहायला मिळणार आहे. याबद्दल कुणी शंका मनामध्ये बाळगणं योग्य होणार नाही. ठीक आहे, मी राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे यांच्याकडे जातो. भाऊसाहेब आजबे, आपण गेल्या 6 महिन्यापासून या निवडणुकीचा वेध घेत चर्चा करतो आहोत. तुम्ही जय महाराष्ट्र न्यूज बरोबर राजकीय विश्लेषक म्हणून जोडले गेलात आणि आपण हीच चर्चा करत होतो की यंदाची निवडणूक ही फार वेगळी आहे. ती अशा अर्थानं वेगळी आहे की 2014 मध्ये लोकांना मोदी माहिती होते पण त्यांनी मोदींना टेस्ट केलं नव्हतं. मोदी सुद्धा गुजरातमधून विकासाचं सगळं ओझं घेऊन दिल्लीला निघाले होते, त्यामुळे लोकांनाही असं वाटलं की गुजरातप्रमाणे देशाचा विकास होईल. 5 वर्ष निघून गेली, लोकांनी मोदींबरोबर अमित शहांना सुद्धा टेस्ट केलं, पक्षानं सुद्धा मोदी शहांना टेस्ट केलं म्हणजे भाजपने. त्यामुळे आपण असं म्हणत गेलो की ही निवडणूक वेगळी आहे, या निवडणुकीत लाट दिसत नाही. पण दरम्यान मग भाजपचे काही नेते असं म्हणायला लागले अगदी अलीकडं महिन्यात 1.5 महिन्यात की एक सुप्त लाट आहे ती मोदींच्या राष्ट्रवादाची लाट आहे. नंतर मग आकडे सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीनं इनपुट्स गोळा करत आकडे काढले. ते आकडे जास्त आहेत ते म्हणजे की कोणत्याच एका पक्षाला किंवा आघाडीला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता नाही. ती चर्चा अतिशय शिगेला गेली, त्यात कोलकात्याचा राडा झाला आणि तो एक टर्निंग पॉईंट झाला. तिथं मोदी विरोधक हे एकत्र येण्यासाठी त्या टर्निंग पॉईंटमधून चालना मिळत आहे की काय असं एक वातावरण तयार झालं. त्यात आज शेवटच्या टप्प्याचा जी प्रचार आहे तो संपतोय, आता 6 वाजता संपतोय. म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यात मोदींनी पत्रकारांसमोर येणं, पत्रकार परिषद घेणं आणि तिथे असं सांगणं की आता मी लवकरच कामाला सुरुवात करतो आहोत. मला पुन्हा पुन्हा याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे की मोदींची देहबोली, मोदींचं बोलणं, मोदींचं पत्रकारांच्या प्रश्नांना टाळून अमित शहांना उत्तर द्यायला लावणं हे नेमकं काय आहे, हे आकलनाच्या पलीकडचं आहे. याचा अर्थ इतक्या सहजासहजी सर्वांनाच कळेल असं दिसत नाहीये. आशिषजी, या सर्वाचा जो एक संबंध आहे तो आपण वेस्ट बेंगालमध्ये कलकत्त्यामध्ये जी अमित शाह यांची रॅली झाली आणि त्यात जो काही हिंसेचा प्रकार घडला तिथपासून लावायला आपण सुरुवात केली पाहिजे. कारण अत्यंत अनपेक्षितपणे ज्या पद्धतीने विश्वचंद्र विद्यासागर यांचा पुतळा फोडला गेला आणि सर्व जे नरेटिव्ह आहे ते ज्या पद्धतीने BJP च्या विरोधी पश्चिम बंगालमध्ये सुरू झालं
त्यातून काही जे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये भाजपचे कार्यकर्तेच ते पुतळा आणि बाकी हिंसा करत असताना दिसून आलेले होते, त्यामुळे एकूणच वातावरण जे आहे विरोधी पक्ष किंवा इतर संबंधाने ते देशभरामध्ये ते ममता दीदी यांच्या बाजूने गेलेलं आपल्याला दिसून आलं. याच काळामध्ये एक अजून गोष्ट घ्यायला हवी की ज्याला आपण म्हणजे मॅरेथॉन असं म्हणू शकतो, एक प्रकारचा मॅरेथॉन इंटरव्ह्यू गेल्या काही काळामध्ये राहुल गांधी यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये दिले आणि त्याची देखील एक सकारात्मक जी चर्चा आहे ती सर्व चालू होती. आणि या सगळ्या वातावरणामध्ये जी एकूण स्थिती आहे, विशेषतः म्हणजे वेस्ट बंगाल, ओदिशा, यूपी या राज्याकडून भाजपला जास्त अपेक्षा आहेत, पण आता त्या पूर्ण होतील की नाही याच्याविषयीचा फार मोठा एक संशयाचं जे चिन्ह आहे, प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित झाले. आणि त्यामुळेच कदाचित जो एक नर्वसनेस मोदी यांच्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या देहबोलीमध्ये दिसत होता त्यामागचं कारण ही अनिश्चितता असू शकतं. आणि म्हणूनच जरी 300+ दावा केलेला असला तरी देखील त्याच श्वासामध्ये त्यांनी असं म्हणणं की एनडीएचे जे इतर जे पक्ष आहेत त्यांना आम्ही एनडीएमध्ये घेण्यास उत्सुक आहोत असं म्हणणं म्हणजेच याच्यामधून आपल्याला ती जी नर्वसनेस आहे किंवा जी अनिश्चितता आहे ते आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळेच म्हणजे लिटरली शेवटच्या क्षणामध्ये, शेवटच्या तासामध्ये तुमचा कार्यकाळ संपत असताना शेवटच्या तासामध्ये तुम्ही ही पत्रकार परिषद घेणं याचा खरं तर त्या अर्थाने फार काही लाभ होण्यासारखी स्थिती आहे अशातला भाग नाही, पण जनतेला किंवा आपले जे कार्यकर्ते आहेत किंवा जे इतर पक्ष आहेत त्यांना एक प्रकारचा संदेश देणं की आम्ही गरज भासल्यास इतर पक्ष जे आहेत त्यांनाही आमच्या बरोबर घेऊ हा त्यामागचा एक लिमिटेड हेतू असावा असं यातून दिसतंय. मला थोडंसं वेगळं दिसत आहे. असंही असू शकतं की सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजप समोर येईल, ते स्पष्टच दिसत आहे की सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप येऊ शकतो आणि तो येईलही. अशा वेळी राष्ट्रपतींच्या निर्णयाआधीच जर का मोदी शहांनी भाजपनी हा निर्धार केला असेल की सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आपल्यालाच बोलवलं गेलं पाहिजे, तसं एनडीएचं पत्र आपण राष्ट्रपतींकडे दिलेलं आहे आणि त्यानंतर राष्ट्रपती आपल्यालाच बोलवतील हा जो विश्वास त्यांना दिसतोय, आता त्यांना कितीवर जागा मिळतात म्हणजे त्यांचं सुद्धा एक बेंचमार्क ठरलं असेल की 200, 180 किंवा 220 किंवा 230. पण आत्ता बोलण्यातून जे दिसत आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टीला राष्ट्रपतींनी सत्तेसाठी पाचारण करावं असं भाजपला वाटतंय, त्यामुळं आघाडीकडं काय संख्याबळ आहे विरोधातल्या याचा विचार होईल नाही होईल, राष्ट्रपती कसा विचार करतात यावर इथून पुढं आता खरी चर्चा होणार आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मी याच प्रश्नावर चर्चा करणार आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे येईल. सगळेच जण म्हणतायत, सगळेच पक्ष म्हणतायत की भाजपच कदाचित सिंगल लार्जेस्ट पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुन्हा समोर येईल. अशा वेळी भाजपकडं बहुमताचा आकडा नसेल, एनडीएकडं नसेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप असेल तर राष्ट्रपती भाजपलाच बोलवतील की जे विरोधातले आहेत त्यांच्याकडे संख्याबळ जास्त असेल त्यांना बोलवतील, किंवा भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल, भाजपचं सरकार पुन्हा येईल, असं बरंच काही होऊ शकतं, त्यावर चर्चा करायची आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातो विश्वास पाठक यांच्याकडे, भाजपचे प्रवक्ते आहेत. विश्वास पाठक, जनमताचा आदर करणे, निकालाचा आदर करणे, हे खरं तर एखाद्या सुदृढ लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांनी तसा आदर करणे हे खूप सुदृढ लोकशाहीचं सुद्धा लक्षण आहे. निकालाआधीच शेवटच्या टप्प्याचं मतदान होण्याआधीच असं म्हणणं की पुन्हा आमचं सरकार हे लवकरच कामाला सुरुवात करेल, याचा अर्थ काय घ्यायचा? कारण व्हॉट्सअपवरती, सोशल मीडियावरती, ट्विटरवरती अशी चर्चा सुरू झाली आहे की पुन्हा विरोधकांचा जो दावा आहे की ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड आहे आणि ईव्हीएममधली गडबड ही फक्त मोदी शहांना भाजपलाच माहिती आहे, त्यातून हा विश्वास आला आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. सुदृढ लोकशाहीवर विश्वास असणं हे सर्वात जास्त कोणाकडे शिकायचं असेल तर भारतीय जनता पक्षाकडे शिकायला हवं. आमचे दोन जेव्हा खासदार आले किंवा 40 आले तेव्हाची आमची मानसिकता आणि आताची मानसिकता ही लोकशाहीवरचा विश्वास जो आहे तो सारखाच आहे.
आता जी पत्रकार परिषद घेतली आपल्याला त्याच्यात एवढंच घेता येईल की हा आमच्यातला विश्वास आहे आणि आम्ही जे काही आत्तापर्यंत कार्य केलेलं आहे आणि पुढचे जे आमचे प्लान्स आहे त्याच्यावर लोकांनी एंडोर्स केलेली ती प्रतिक्रिया आहे. आणि हे दोन्ही आमचे नेते माननीय मोदीजी आणि माननीय शहा हे संपूर्ण भारत फिरल्यानंतर मोठ्या जबाबदारीने ते म्हणतात आहे. त्यांनी तीन मुद्दे मांडले. एक तर सर्वप्रथम आम्ही ॲब्सोल्यूट मेजॉरिटीने 100 बळावर निवडून येत आहोत. ते जरी असलं तरी आम्हाला NDAचा विसर पडलेला नाही. NDAची आमची सरकार बनणार आहे आणि NDAमध्ये नवीन घटक पक्ष आणणं ही म्हणजे निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे याच्या पुढेही कोणी जर आमच्या याच्यामध्ये येत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू. त्यामुळे आता EVM मशीन वगैरे कसं आहे ना की EVM मशीन किंवा ममता बॅनर्जीच्या माध्यमातून आता इलेक्शन कमिशन या दोन गोष्टी 23 तारखेसाठी या विरोधकांनी आत्ताच जपून ठेवलेल्या आहे ज्याच्या माध्यमातून ते रडगाड गाणार आहे. जेव्हा मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडला यांचा विजय झाला तेव्हा EVM मशीन सगळ्या बरोबर होत्या यांच्या. आता लागलीच परत जेव्हा यांची हार होणार आहे EVM मशीनला आणि त्याच्या जोडीला ते आता इलेक्शन कमिशनला देखील दोष देणार आहे. मला असं वाटतं आमच्या दृष्टीने आम्ही जे काही काम केलं 5 वर्षांमध्ये जे काही नेतृत्व या देशाने बघितलं आहे आणि पुढचे जे काही आमचे प्लान्स आहे या भरोश्यावर आमचं सरकार पूर्ण येत आहे. आणि म्हणून तर म्हणतं की एक विश्वास बघा, एकीकडे आम्ही सरकार बनवणार अशी पत्रकार परिषद घेतोय हा आमचा विश्वास आहे. दुसरीकडे UPA जे आत्तापर्यंत म्हणत होते की आम्ही राहुल गांधींना प्रधानमंत्री करणार आहे ते आता म्हणतात की प्रधानमंत्री राहुल गांधी झाले पाहिजे असं काय नाही, कोणीही होऊ शकतो. मग UPAची बैठक मला असं वाटतं 23 तारखेला जेव्हा रिझल्टचे रुजान द्यायला सुरुवात होईल तेव्हा विरोधी पक्ष नेता कोण राहील याच्यातच यांची चर्चा रंगेल असा मला विश्वास आहे. विश्वास पाठक, आजच्या पत्रकार परिषदेमधून हे पण कळतंय किंवा समजतंय किंवा तसे संकेत मिळत आहेत की जरी भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी जरी झाला म्हणजे बहुमत नाही मिळाले NDAला, मी NDAला म्हणतोय, पण भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी झाला तर आम्ही बहुमताचा विचार न करता सरकार बनवू असा दावा कुठेतरी दिसतोय. जर का सरकार बनवाला बहुमताला 50-55 जागा हव्या असतील आणि त्या विरोधकांच्या हातात असतील तरी सरकार बनवणार? सरकार बनवल्यानंतर मग बहुमताचा विचार करणार असं काही आहे? नाही, मला असं वाटतं पत्रकार परिषदेमधून मेसेज एकदम क्लिअर आहे की आम्हाला 100 बळावर सत्ता मिळते आहे, मात्र सरकार हे NDAचंच बनणार आहे. आता समजा सिंगल लार्जेस्ट पार्टी राहू काय राहू 23 तारखेला परिस्थिती कळेलच. आणि राष्ट्रपती ज्या काही आपल्या संविधानामधले प्रोव्हिजन्स आहेत त्याप्रमाणे ते सरकार बनवायला पाचारण करतील, आम्हाला त्याची चिंता नाही आहे. कारण की मुळामध्ये आम्हाला मेजॉरिटी मिळणार आहे. ठीक आहे, अमोल देशमुख, बघा सोनिया गांधींनी 23 तारखेला 22 विरोधी पक्षांची बैठक बोलावलेली आहे. ती बैठक या हेतूनं बोलावली होती की त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल असा अंदाज आहे आणि अशा वेळी UPAच नाही पण मोदी विरोधी पक्षांची मोड बांधण्याचा प्रयत्न सोनिया गांधींनी करावा, त्याला शरद पवारांची सुद्धा साथ आहे. इतर पक्षसुद्धा सोनिया गांधींच्या म्हणण्यावरती येऊ शकतात. मग त्यात YSRचे जगनमोहन रेड्डी असतील किंवा KCR असतील किंवा वेळप्रसंगी ममता बॅनर्जी मायावती, ह्यासुद्धा सोनिया गांधीच्या आवाहनाला किमान चर्चेपुरती तरी ते येऊ शकतात. हा एक मेसेज किंवा यातला जो एक गर्भित इशारा सोनिया गांधींच्या सभा बोलवण्याच्या बैठक बोलवण्याच्या त्यातून घेऊन नरेंद्र मोदींनी आज पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट केलं की आमचं नवं सरकार लवकरच कामाला लागेल. तुम्ही कसं बघताय? मी याला 2-3 भागात आपल्याला सांगू इच्छितो. सर्वप्रथम मला काँग्रेसची सरकार येणार आहे, UPAची सरकार येणार आहे किंवा भारतीय जनता पार्टी NDAची सरकार आहे याच्यात वादविवादात माझं हित नाही आहे किंवा माझी इच्छा नाही आहे. मला माझी बाजू आपल्याला सांगायची आहे आणि त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगतो. सर्वप्रथम तर मागच्या फेजच्या नंतर दिल्लीच्या काही पत्रकारांचे जे आकडे मला भोपाळला मिळाले होते तेव्हा होते की 180च्या जवळपास भारतीय जनता पार्टीची टॅली चालली होती आणि 160च्या जवळपास काँग्रेसची चालली होती. हा एक भाग आहे. दुसरीकडे याचंच विश्लेषण समजा आपण केलं तर स्टेट बाय स्टेट करता येईल, ते मी केलेलं आहे. आणि या दोन्ही गोष्टीच्या अनुषंगाने आपण बघतोय की आज भारतीय जनता पार्टीचा बेस्ट केस सिनारिओ जो होतो आहे तो म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी बनण्याचा. आणि जेव्हा ही चर्चा होते की आपण सिंगल लार्जेस्ट पार्टी बनणार आहे आणि त्या अनुषंगाने समजा आपण स्टेटमेंट देत आहोत
म्हणजे कुठेतरी त्यांचे नॉर्मल केस सिनारी आणि वर्स्ट केस सिनारी घेतले तर भारतीय जनता पार्टी कुठेतरी सिंगल लार्जेस्ट पार्टी न बनण्याच्या मार्गावर पण राहू शकते, जेणेकरून आपण बघतो की शेवटच्या फेज सातव्या फेजमध्ये एवढ्या भानगडी ज्या पहिल्या सहा फेजमध्ये नाही झाल्या त्या वेस्ट बेंगॉलवर झाल्या, कारण की वेस्ट बेंगॉलमधून यांना इच्छाशक्ती सीट्स वाढवण्याची होती, ओडिशामधून वाढवण्याची होती आणि त्या अनुषंगाने या सगळा कार्यक्रम आखण्यात आला, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण मूळ मुद्दा जो आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी भारतीय जनता पार्टी बनणार आहे की ती चुकणार आहे, या गोष्टीत मला तरी काही सरप्राईज होणार नाही की काँग्रेसला परत एखाद वेळेस सिंगल लार्जेस्ट पार्टी 2004 अनुषंगाने जो सरप्राईज विन आला तो या अनुषंगाने चांगला येईल आणि त्याच्याकडे कुठेतरी आपण सगळे बघतोय. दुसरी गोष्ट, सोनिया गांधींनी आजपासून नाही तर राहुलजींनी पहिलेपासून इलेक्शन लागण्याच्या पहिलेपासून महागठबंधन करायची गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टी मोदी सरकारनी या देशाच्या 5 काय करायचं होतं काय नाही करायचं होतं याच्यावर चर्चा आपण बऱ्याच केलेल्या आहे. कोणचे मूळ मुद्दे होते त्याच्यातून ते करतील किंवा नाही करतील येणाऱ्या 5 हा मला वाटत नाही हा इतिहासात जमा झालेला गोष्ट राहणार आहे. पण मुद्दा हाच आहे की यावेळेस ज्या मोठ्या मोठ्या पार्ट्या एकत्र येतील एक सेक्युलर फोर्स परत निर्माण होईल, त्याच्या अनुषंगाने आदरणीय सोनियाजींनी 23 याची बैठक ठेवलेली आहे आणि कुठेतरी सगळ्याच पार्ट्यांनी आपलं मन मोठं केलेलं आहे. ज्या आकडे जसे येतील, जी जनता शेवटच्या वेळेस 23 जे देईल, जसं राहुलजी म्हणतात की आम्ही त्याचा आदर सन्मानाने म्हणून आम्हाला पंतप्रधान पाहिजे की नाही पाहिजे ही गोष्ट नाही आहे, पण कुठेतरी एक चांगलं सरकार या देशात आलं पाहिजे. ठीक आहे अंकुश काकडे, प्रश्न तोच आहे जनता पार्टी की आज नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषदेमध्ये हे सांगणं की जनतेने ठरवलंय नवं सरकार त्यांचंच येणार आहे, साहजिक आहे, त्यांना तो पूर्ण विश्वास आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आकलन केलेलं आहे की सुप्त लाट त्यांची आहे असं भाजपला वाटतंय, तर त्यांनाही तसं वाटू शकतं की त्यांच्याविषयीची सुप्त लाट अजूनही आहे, ती मीडियाला दिसत नाही, विरोधी पक्षाला दिसत नाही, पण त्यांना ती दिसते आहे, त्यावरती तो त्यांचा विश्वास आहे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, जर का बहुमत नसतानाही एनडीएलाही बहुमत नसताना भाजपनं सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून सत्ता बनवली, सत्ता स्थापनेचा दावा केला, राष्ट्रपतींनीही त्यांना पाचारण केलं, तर मग जसं शरद पवार म्हणाले की सरकार बनलं तरी ते 13 खाली येईल, शरद पवारांनाही हे वाटत होतं तेव्हा ज्यांनी त्यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा की मोदी सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत, त्याचा प्रत्यय आजच्या पत्रकार परिषदेत आलाय. आशिष, तुमचा शेवटचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, परंतु आपण जे म्हणता ते खरं आहे की यावेळच्या निवडणुकीच्या या सगळ्या वातावरणावरून बोला बोला आशिष, तुमचा शेवटचा आवाज आम्हाला काही नाही बोला ना, बोला 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 नाही मला आणि भाऊसाहेबांना नाही, पण आपण जे म्हणताय यावेळच्या निवडणुकीच्या निकाला संदर्भामध्ये अजून तर एका टप्प्याचं मतदान देखील व्हायचं आहे आणि ते मतदान देखील अतिशय महत्वाचं आणि कदाचित ते निर्णायक मतदान ठरेल अशी देखील शक्यता नाकारता येत नाही, पण आतापर्यंत झालेले मतदान आहे, ज्या ज्या राज्यामध्ये ते मतदान झालं, भारतीय जनता पक्ष किती जरी म्हणत असले की सुप्त लाट ही मोदींच्या बाजूने आहे, पण त्याचबरोबर एक अंडर करंट असा आहे की हे सरकार या सरकारपेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना सत्तेवरतून हटवावं अशा प्रकारचा एक अंडर करंट भारतीय लोकांच्या मनामध्ये आहे, ही वस्तुस्थिती तुम्हाला या ठिकाणी नाकारता येणार नाही. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की UPA असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेश असेल, पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी असेल किंवा इतर ठिकाणी देखील काही पक्ष आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये त्या त्या राज्यामध्ये निवडणुका लढवल्या असतील, पण सगळ्यांचं शेवटी एम ज्याला अंतिम ध्येय असं म्हणतो ते सर्व विरोधी पक्षांचं अंतिम ध्येय असं आहे की येत्या निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये
नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडी गोळी सत्तेवरती येणार नाही आणि त्याच्यासाठी जे काही करता येणं शक्य असेल ते सगळ्यांनी करण्याचा पण त्या ठिकाणी केलेला आहे. पंतप्रधान यूपीएचा कोण असेल या बाबतीमध्ये आजपर्यंत कुठेही चर्चा नाही. खुद्द राहुल गांधींनी देखील अनेक वेळेला ते स्पष्टीकरण केले की मी पंतप्रधान होईल न होईल हे लोकांच्या हातामध्ये आहे, निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही एकत्र बसू, जी जी शक्ती नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी आम्हाला मदत करेल त्या सर्व शक्तींना आम्ही एकत्र करून एकत्र बसून सहमतीने आमचा युपीएचा त्या ठिकाणी नेता निवडला जाईल. तो कोण नेता निवडला जाईल हे आता कोणी सांगू शकत नाही. नेते पदाला लायक असलेले यूपीआयकडे किंवा विरोधी पक्षाकडे अनेक दिग्गज नेते आहेत. नरेंद्र मोदींपेक्षा अतिशय चांगलं काम ते करू शकतात अशा प्रकारचा विश्वास देखील विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी त्यांच्या शेवटच्या घटका मोजत असताना आज एक आहे की अटल बिहारी वाजपेयींना ज्या वेळेला बहुमत सिद्ध करण्याचं सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण राष्ट्रपतींनी दिलं, अटल बिहारी वाजपेयींनी शपथ घेतली, परंतु त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा घोडाबाजार वगैरे न करता त्या ठिकाणी संसदेला समोर गेले, आपलं बहुमत सिद्ध होत नाही हे प्रांजळपणे कबूल केलं आणि बहुमताचा मतदान होण्या अगोदरच त्यांनी राष्ट्रपती महोदयांकडे त्यागपत्र दिलं. नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये असं होईल असं मला वाटत नाही. यदा कदाचित राष्ट्रपतींनी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून नरेंद्र मोदींना सत्तेवरती सत्तेसाठी आमंत्रित केलं आणि नरेंद्र मोदींनी जर ती सत्ता हातामध्ये घेतली तर एन केन प्रकारे कसंही करून त्यांच्या हातामध्ये सीबीआय आहे, एन्फोर्समेंट ईडी आहे, गृह खातं आहे किंवा त्या त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांकडून जे छोटे छोटे पक्ष असतील किंवा जे अपक्ष खासदार निवडून आले असतील त्यांच्यावरती एक वेगळ्या प्रकारचं दडपण आणून सरकारची भीती दाखवून आपली सत्ता कशी टिकेल यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतील. परंतु पवारसाहेब म्हणाले ते खरं आहे की जरी त्यांना राष्ट्रपतींनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं, त्यांनी सत्ता स्थापन केली तरी 13 दिवसापेक्षा त्यांचं जास्त सरकार चालणार नाही. एवढी एक प्रकारची वज्रमूठ सर्व विरोधी पक्षांनी एकत्र केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जोडगोळी सत्तेतून बाहेर काढली पाहिजे अशा प्रकारचा निर्धार केलाय. त्याच्यापासून कोणताही विरोधी पक्ष बाजूला जाणार नाही अशा प्रकारची परिस्थिती दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, वेळ संपलेला आहे तरी सुद्धा भाऊसाहेब हसबे आजच्या पत्रकार परिषदेचा आता शेवटच्या ज्या उरलेल्या 59 जागांसाठी रविवारी मतदान होत आहे त्यावरती किती परिणाम पडू शकतो, नॅरेटिव्ह काय सेट होऊ शकतं नवं? आशिषजी, या पत्रकार परिषदेतून वेगळं असं काहीच नरेटिव्ह सेट झालेलं नाही आहे. इनफॅक्ट क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलायचं तर डिफेन्सवर येऊन खेळणं जे आहे तो प्रकार अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेला होता. पश्चिम बंगालच्या बाबत बोलायचं झालं तर ज्या पद्धतीनं पुतळा फोडल्यानंतर ज्या पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत त्या TMCच्या फेवरमध्ये जातील या अशीच शक्यता आहे. पंजाब विषयी जर बोलायचं झालं तर तिथे वातावरण जे आहे ते काँग्रेसला अनुकूल असंच आहे आणि मध्य प्रदेशामध्ये जी स्थिती आहे ती देखील त्याच प्रकारची आहे. त्यामुळे हे सगळं जर गणित पाहिलं तर शेवटची फेज जी आहे ती कदाचित भाजपसाठी निराशाजनक ठरण्याची शक्यता आहे आणि जे काही आरोप भाजपवरती झालेले आहेत त्या कोणत्याही आरोपाचं सबस्टॅन्शियल असं जे खंडन आहे ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये होऊ शकलं नाही, त्याच्यामुळे त्याचा फार लाभ होईल अशी काही चिन्ह यातून दिसत नाही. अगदी बरोबर आहे. शेवटचा टप्पा हा खूप महत्त्वाचा यासाठी पण आहे की या शेवटच्या टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमधल्या जर का 9 जागा असतील त्या 9 जागांमधल्या 2 जागा ह्या सध्या भाजपच्या सिटिंग आहे आणि ह्या पश्चिम बंगालमधल्या 9च्या 9 जागा ह्या कोलकाता, जाधवपूर, आजूबाजूचा जो डायमंड हार्बर असे जे शहरी मतदारसंघ आहेत की जिथे परप्रांतीयांची संख्या जास्त आहे, हिंदी भाषिक मतदारांची सुद्धा संख्या ही बंगाल्यांबरोबरती तुल्यबळ आहे असे हे मतदारसंघ होते. पण ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि वातावरण तिथं पालटलेलं आहे, त्याचा परिणाम
उत्तर प्रदेश मध्ये जिथे 13 जागांवरती मतदान या शेवटच्या टप्प्यात आहे किंवा मध्य प्रदेश मध्ये जिथे 8 जागांवरती मतदान आहे, बिहार मध्ये 8 जागांवरती मतदान आहे, झारखंड मध्ये 3 जागांवरती मतदान आहे, त्याचबरोबर चंदीगड मध्ये 1 आणि हिमाचल प्रदेशच्या 4 जागांवर मतदान आहे, अशा 59 जागांवरती जे मतदान शेवटचं आहे रविवारी, तिथं काय परिणाम होतो ते भाजपच्या फायद्याचा आहे की भाजपला नुकसान करणारा आहे याची सध्या चर्चा चाललेली आहे। हा निर्णायक टप्पा आहे आणि 23 मेला हा निकालाचा दिवस आहे, मतमोजणीचा दिवस आहे, त्या दिवशी काय होतं, पण आज प्रचार संपता संपता या निवडणुकीचा नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषद घेतली असं थेटपणे म्हणता येणार नाही। त्या पत्रकार परिषदेमध्ये ते आले, आल्यावरती त्यांनी स्वागत आपलं मांडलं, त्यानंतर त्यांना बोलायची संधी दिल्यावरती त्यांनी एका प्रश्नाला जेमतेम उत्तर दिलं, पण नंतरचे सगळे प्रश्न हे अमित शहांकडे टोलवले गेले, त्यांनीच उत्तरं दिली। म्हणजे अमित शहांच्या पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदी आज उपस्थित दिसले। शेवटी का होईना, म्हणजे त्यांच्या पंतप्रधान पदाची ही जी पहिली टर्म आहे त्यात त्यांनी पंतप्रधान म्हणून भारताचे पत्रकार परिषद घेतलेली आहे याची नोंद होणार आहे। मी सर्व पाहुण्यांची रजा घेतो, इथेच थांबतो, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज।